विद्यार्थी मित्रांनो बीड वित्ती वर्षी अभ्यासक्रमातील पेपर क्रमांक दोनशे तीन स्कूल आणि केज स्कूल किंवा शाळा आणि सर्वसमावेशक शाळा या विषयातील बहुपर्याय प्रश्न भाग सहा या भागातील प्रश्नांचा आज आपण विचार करणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे डोळ्यांना दृष्टीसुधारक भिंगांचा वापर करूनही व्यक्तीच्या डोळ्याची दृष्टिक्षीनता टिंबटिंबपेक्षा जास्त नसेल त्यांना दृष्टीदोष असणारी व्यक्ती म्हणतात अ वीस दोनशे व वीस वीस कवी दहा शंभर ड दहा दहा यामध्ये वीस दोनशे वीस बाय दोनशे दृष्टा जर जास्त नसेल यापेक्षा तर त्याला दृष्टीदोष असणारे व्यक्तिमत्वात म्हणून पर्याय अ हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न प्रज्ञामान विद्यार्थ्यांची ज्ञान समृद्धी टिंबटिंब यामुळे होते अ इयत्ता तिसरीतून पाचवीत जाणे व जादा अभ्यासक्रम क शाळेत प्रवेश लवकर घेणे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची ज्ञान समृद्धी ही शाळात लवकर प्रवेश घेतल्यामुळे होते त्यामुळे पर्यायक हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब शाळा सर्वात उपयुक्त ठरते अ एकात्मिक ब सर्वसमावेशक क सर्वसाधारण ड विशेष अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण शाळा ही उपयुक्त ठरते म्हणून पर्यायक हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न विद्यार्थ्यांची भाष भाषिक आणि गणितीय संपादनूक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत कमी आहे याचे कारण टिंबटिंब हे असू शकते अ प्रेरणेचा अभाव ब मतिमंदता क अध्ययन अक्षमता आणि ड स्वमग्नता यामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषिक किंवा गणितीय संपादनूक संपादनूक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत जर विचार केला तर त्याचं कारण आहे अध्ययन अक्षमता त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न सर्वांसाठी शिक्षण या विषयावर सेलेमांका येथे झालेल्या परिषदेनंतर भारत सरकारने सर्वसाधारण शाळांमध्ये विशेष कर्ज असलेल्या विद्यार्थ्यांचे एकात्मीकरण करण्यासाठी टिंबटिंब हा उपक्रम सुरू केला अ पी आय ई डी ब टी पी ई पी क एस एस ए ड आय सी डी एस यामध्ये सर्वांसाठी शिक्षण या साठी डी पी ई पी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न शैक्षणिक संपादनूक टिंबटिंब मतिमंद बालकांमध्ये शक्य असते अ अतितीव्र तीव्र क मध्यम ड सौम्य आता मतिमंदांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सौम्य मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक संपादनूक करणं शक्य आहे म्हणजे हे विद्यार्थी कमीत कमी शिकू शकतात म्हणून पर्याय ड हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न बालकाला प्राप्त परिस्थितीत मिळणाऱ्या टिंबटिंबला प्रतिसाद म्हणून बाल गुन्हेगारी वर्तन घडते अ शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती ब सामाजिक व पर्यावरणीय परिस्थिती क पर्यावरणीय परिस्थिती व शैक्षणिक परिस्थिती ड शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती मग बालकाला प्राप्त परिस्थितीत मिळणारी सामाजिक व पर्यावरण परिस्थिती जी आहे त्याला प्रतिसाद म्हणून बाल गुन्हेगारीचं वर्तन घडतं त्यामुळे पर्याय क आपला पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न विद्यार्थ्यांच्या मोजलेल्या बुद्धिमत्तेच्या तुलनेने त्यांची भाषा व गणितातील संपादनूक खूपच कमी आहे हे टिंबटिंबमुळे आहे अ अभिप्रेरणेचा अभाव ब मतिमंदत्व क स्वमग्नता ड अध्ययन अकार्यक्षम आता विद्यार्थ्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर त्यांच्या भाषा किंवा गणितातील जी संपादनूक जी कमी भरती त्याला कारण आहे अध्ययन अकार्यक्षमता त्यामुळे पर्याय ड हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न करण हा तिसऱ्या येत शिकतो बी को तिंग तिंग डी सिक्स नाईन एम डब्ल्यू यातील फरक ओळखू शकत नाही तर तो टिंबटिंबा असावा अ गतिमंद ब मतिमंद क अध्ययन अकार्यक्षम ड सोमग्न कारण हा जर तिसरी शकतो आणि तो जर पीला डी सहाला नऊ एमला डब्ल्यू म्हणत असेल तर तो अध्ययन अकार्यक्षम आहे म्हणून पर्याय क हा या ठिकाणी यो योग्य आहे पुढील प्रश्न मतिमंद मुले ओळखण्यासाठी टिंबटिंब हे निकष वापरतात अ अल्पसमायोजित व सामाजिक वर्तन व कमी बुद्धिगुणांक व अल्पसमायोजित वर्तन क कमी बुद्धिगुणांक व अनवधान ड अनवधान व कार्यकौशल्यांच्या सुसत्रतेचा अभाव मग मतिमंद मुलं ओळखण्यासाठी कमी बुद्धिगुणांक व अल्पसमायोजित वर्तन हे निकष वापरले जातात त्यामुळे पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न मतिमंद व्यक्तींसाठी जगातील पहिली शाळा टिंबटिंबमध्ये सुरू झाली अ एकोणीसशे सत्तेचाळीस ब सतराशे सत्तेचाळीस क अठराशे सत्तेचाळीस ड अठराशे पन्नास मतिमंद व्यक्तींसाठी जगातील पहिली शाळा अठराशे सत्तेचाळीसला अमेरिका ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न तीव्र व अतितीव्र मतिमंद असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना टिंबटिंबवर भर द्यावा लागतो अ व्यवहार कौशल्य प सूक्ष्म कौशल्य प दैनंदिन जीवनास आवश्यक कौशल्य कौशल्यांड यापैकी नाही तीव्र किंवा अति तीव्र प्रतिबंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना व्यवहारिक कौशल्य सूक्ष्म कौशल्याचा विचार न करता दैनंदिन जीवनास आवश्यक असणारे जी कौशल्य आहे त्यावर भर देणे आवश्यक आहे त्यामुळे पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न स्वमग्न विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी टिंबटिंब हट्टास करू नये अ एकावेळी अनेक पद्धतींचा वापर ब एकाच पद्धतीचा वापर क कोणतीही अध्यापन पद्धत द विशिष्ट एकच पद्धत तर स्वमग्न विद्यार्थ्यांना शिकवताना शिक शिक्षकांनी विशिष्ट एकाच पद्धतीचा अट्टहास धरू नये म्हणून पर्यट हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न लोहास पद्धती टिंबटिंब विद्यार्थ्यांच्या भाषा अध्यापनासाठी वापरली जाते अ अध्यय अक्ष ब प्रज्ञावान क स्वमग्न ड मतिमंत लोहास पद्धती ही स्वमग्न विद्यार्थ्यांच्या भाषा अध्यापनासाठी वापरली जाते म्हणून पर्याय क हा या ठिकाणी योग्य आहे पुढील प्रश्न निदान आणि उपचार या संज्ञा टिंबटिंब क्षेत्रातून माहीत झाल्या आहेत अ विधी क्षेत्र व वैद्यकीय क्षेत्र क समुपदेशन कक्ष यापैकी नाही निदान आणि उपचार ह्या संज्ञा वैद्यकीय क्षेत्रातून माहीत झाल्यानंतर त्या शिक्षण क्षेत्रात आलेल्या आहेत त्यामुळे पर्याय ब हा या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि त्यावर कमेंट देखील द्या तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत